नमस्कार, तरुण भारत न्यूज गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. खाण प्रश्नी सरकार संवेदनशील आहे. खाण विकास महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असून खाणी सुरू होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी व्यक्त केला आहे. खाण कामगारांना शक्य ते सर्व पाठबळ देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी डिचोलीतील खाण कामगारांना दिली. कामगार सल्लागार ॲडव्होकेट अजय प्रभुगावकर आणि कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर यांच्या नेतृत्वाखाली डिचोली येथील 200 अधिक अस्वस्थ सेजा कामगारांनी आज सकाळी मुख्यमंत्री डॉ सावंत यांची सांखळी येथे रवींद्र भवनात भेट घेतली. आज सकाळी सत्तरी तालुक्यातील भिरंड येथे एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि कदंबा बसची टक्कर झाली. तरी यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही गाड्या एकमेकांना धडकल्यामुळे गाड्यांच्या दर्शनी भागाचा चक्काचोरा झाला आहे. अपघात नक्की कोणाच्या धोक्यामुळे झाला याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा पुन्हा सुरू करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. लवकरच टास्क फोर्सची बैठक होणार आहे, त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री सावंत यांनी एका सरकारी कार्यक्रमामध्ये सांगितले. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. आरोग्य खात्यामार्फत उद्या रविवार दिनांक 7 रोजी कोविड लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी राज्यात दुसऱ्यांदा मेगा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात दोन्ही डोसेसचे लसीकरण 100% पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी गोम्याक व इतर आरोग्य केंद्रावर लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी कुटुंबापुरते मर्यादित न राहता आत्मनिर्भर होत समाजासाठी आधारस्तंभ बनावे. कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांमध्ये विचारांची व कौशल्यांची देवाणघेवाण करावी, जेणेकरून इतर महिलांना आत्मविश्वास, स्वावलंबन, आत्मनिर्भराची उर्मी मिळेल असं कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कला व संस्कृती संचालनालयातर्फे केरी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने महिलांसाठी आयोजित केलेल्या 5 दिवसीय हँडमेड साबण बनवणे या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कारापूर सारख्या गावात भजन महोत्सव होणे ही खूप चांगली गोष्ट आहे. भजन परंपरा ही आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी भजन महोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत व आपली संस्कृती जतन केली पाहिजे असे उद्गार प्राध्यापक सुलक्षणा सावंत यांनी काढले. श्री शांतादुर्ग ब्रह्मदेव कला आणि सांस्कृतिक संता भोळवाडा कारापूर सांखळी आणि कला आणि सांस्कृतिक संचालनालयाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दुसऱ्या भजन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. आता हे बातमीपत्र इथं संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. शुभ रात्री.